हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल कमेंट आली होती की तुझ्या मंगळसूत्राची डिझाईन दाखव म्हणून. याच्या आधी पण बरेचसे कमेंट आलेले होते की गोल्ड ज्वेलरी दाखव म्हणून किंवा मंगळसूत्राची डिझाईन दाखव, अशा भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या होत्या. पण टाईमच मिळाला हा व्हिडिओ शूट करायला, तर फायनली म्हटलं आता काल मी रिप्लाय दिला की उद्याच्या व्हिडिओत दाखवेल, त्यामुळे म्हटलं आज बनूनच घेऊ तो व्हिडिओ. तर मी हे घेतलेलं आहे मंगळसूत्र पीएन गाडगीळ पीएनजी का पीएन गाडगीळ असं होतं ना. तर त्यावेळेस काय झालं, मोठं खोको नाही घेतलं याला आम्ही एका दिवशी, तर खोको थोडंसं आपलंच पडलेलं आहे याला. पेंडंट आहे ना सेपरेट घेतलेलं आहे, म्हणजे आपण इथे त्या दोन याच्या पण असते ना, दोन पाळ्यांचं, तर ते पण पेंडंट घेऊ शकतो किंवा आपल्याला. तर हे पेंडंट आहे ना आपण दुसरं पण घेऊ शकतो, बदलू शकतो. तर हे आधी आम्ही सेपरेट घेतलेलं आहे हे दोन साखळ्या, त्याच्यानंतर मग हे पेंडंट सेपरेट घेतलं. त्याच्यामुळे तुम्हाला सोन्याचा कलर सुद्धा चेंज वाटत असेल थोडं डिझाईनमध्ये, पण हे पेंडंट आवडलं होतं मला खूप, त्याच्यामुळे मी हे घेतलं. आणि आपण याला जर आपल्याला दोन पाळ्यांचं घ्यायचं असेल तर तेही घेऊ शकतो, किंवा आपल्याला दुसरं चेंज करायचं असेल कालांतराने कधी तर आपण इथे चेंज करू शकतो. तर अशी आहे डिझाईन ही, याच्यामध्ये मस्त काळे एवढं. आणि 8 तोळ्याचं आहे, म्हणजे 8 तोळे लागले होते याला घ्यायला, आणि आता घेऊन आहे ना याला. 5-6 महिने झाले याला घेऊन. कशी वाटली डिझाईन सांगा. तशी माझ्या मिस्टरांची चॉईस आहे नेहमी, ही माझ्या मिस्टरांची ही खालचं पेंडंट. मी म्हटलं मला आवडलं, पण मिस्टरांना ज्यादा आवडलं होतं आणि मला ते दोन पण्यांचं खूप आवडतं म्हणजे जास्त, तर मला तेच घ्यायचं होतं इथे लावायला. पण मिस्टर म्हणते नंतर घेऊ, आधी हे घेऊ आपण, असं मला खूप आवडलं. तर त्याच्यामुळे हे पेंडंट घेतलं आहे मिस्टरांच्या चॉईसने, आणि हे वरचं माझ्या चॉईसचे. आणि त्याला खोकं चेंज करून आणायचं त्यावेळेस त्यांच्याकडून, म्हणजे आधी हे घेतलं आम्ही सेपरेट आणि मग हे घेतलं ना, याचंच मापाचं खोकं घेतलं होतं. आणि हे लावल्याच्यानंतर मग थोडंसं आपरं पडलं त्याला खोकं, आता चेंज करून आणणार आहे, कारण की ते असं दुमटून जातं ठेवलं ना तर ते दुमटतं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर हे पण पीएनजीमध्येच घेतलं, हे बघा याची पण बरेच जण म्हणते डिझाईन दाखव. तर हे जे आहे ना हे दिसतं तुम्हाला, तर हे बघा आता हे ज्या साखळ्या दिसते ना, तर हे पण गोल्डच्याच आहे म्हणजे सोन्याच्या ह्या. आणि हे पण पेंडंट, हे पेंडंट खूप जास्त जाड आहे. आणि हे कानातले याच्यावरती भेट म्हणजे सेटवर सेट होता असा, हा याला गोप म्हणतात. म्हणजे आपण हा ड्रेसवर पण घालू शकतो, किंवा आपल्याला जर साडीवर घालायचं असेल तर साडीवर पण, तर खूप मस्त आहे असा हार. आणि हे लांबून दिसत नाही ना असं वाटतं की याच दोरी दोरीचे, पण हे सोन्याचं आहे, सोन्याचा गोप आहे हा. किती, 4 इकडून 4 या बाजून 4. आणि ही डिझाईन माझ्या चॉईसची. तर हा राणी हार आहे. इकडे इकडे दाखव ना, तू नको बघू, इकडे दाखवायचं. मग तू का दाखवू राहिली, कमेंट आल त्या मला काय गोल्ड ज्वेलरी दाखव, कशाला दाखवा डिझाईन. मग कोणाला आवडलं तर तसं घ्यायला, आता दिवाळीला खरेदी करतील ना बरेच जण. तर हे कानातले ना मी सेपरेट घेतलेले, हे प्रियांकाचं लग्न होतं का, म्हणजे माझ्या बहिणीचं प्रियांकाचं लग्न, तिच्या वेळेस तिच्या याच्यामध्ये घेतलं होतं कानातले हे मी माझे पैसे साचून. ब्लाऊजचे हे प्रियांकाच्या लग्नात घेतलं होतं मी, माझे ना ब्लाऊजचे पैशाचे थोडेसे थोडेसे साईडला ठेवायचे. तर त्यावेळेस मला थोडेसे मोठे कानातले घ्यायचे होते, माझ्याकडे नव्हते मोठे कानातले, त्याच्यामुळे मी पैसे साचून साचून प्रियांकाच्या लग्नामध्ये घालण्यासाठी हे कानातले घेतले होते. त्यावेळेस माझ्याकडे एक पण डाग नव्हता हा, हे कानातलेच मी कसे तरी बळच मुश्किलने घेतले होते असे पैसे साचून साचून. तर सेम मॅच झाले पण ह्या हारावर, ते असं वाटतं त्याच्यासोबतच भेटलेले. आणि काय होतं याला ना, ह्या फिरक्या अशा याच्या, पण मला ह्या फिरक्या सुट नव्हत माझ्या कानाला, हा मला खूप इचिंग होते त्याच्यामुळं. मग मी कधी कधी हे जास्त नाही घालत, दाखवलं ना कानातले तसं आहे ना, तर मला असे कानातले सुट होते म्हणून मी वापरायला पण घेतले ना, तर त्याच्या फिरक्या अशाही ह्या कानातल्या सारख्या सोन्याच्या फिरक्या मला सुट होत्या त्या. मी खूप इचिंग होते, मला कानातलं घातलं ना तसं डेंजर झालं होती माझ्या, खाजू येते कानाला खूप. आणि मी वापरायला पण घेतलेलं हे कानातलं तुम्ही बघू शकता. तर याचे सुद्धा लय भारी डिझाईन तुम्हाला दाखवले. हे बघा हे कानातलं असं आहे ना, आता मी 2-in-1 आहे, हा हे 2-in-1 आहे, ही फिरकी त्याची अशी. हे बघा असं आपण फक्त याला एवढं पण घालू शकतो कानामध्ये, आणि त्याला हे डूल आहे थोडक्यात खाली, असं डबल वापरू शकतो, म्हणजे हे एक घालू शकतो आणि तसं पण घालू शकतो आपण.
हे डूल याला घालून वापरू शकतो नाही तर फक्त तो एक हे ते पण वापरू शकतो. आणि किती ग्रामचा तो हे 17,000 रुपये लागले होते ना. चांगले होते याला. आता याला पण एक वर्ष झालं असेल घेऊन ह्या कानातल्याला. मला वापरायला खूप जास्त त्रास नाही जात तशा कानातल्या मी. म्हणजे मी तुम्हाला दाखवते माझे दुसरे वापरायचे कानातले. तर सगळ्यात आधीचे माझ्याकडे जे कानातले होते ना ते तुम्हाला दाखवते. म्हणजे एक नंबर फर्स्ट एक नंबरला दोन नंबरचे हे दोन नंबरचे ह्याच्यात घेतलेले मी. लग्नाच्या आधीचंच माझे लक्षात राहू दे. सेकंड नंबर हे माझं लग्नाच्या आधीचं कानातलं घेतलं होतं. आणि मी तुम्हाला सांगितलं ना की दसऱ्याच्या मुहूर्तावर कानातले वगैरे मी घ्यायचे सोनं काहीतरी खरेदी करायची. तर लग्नाच्या आधी मी तर हे बघा लग्नाच्या आधी मी घेतलं होतं दसऱ्याच्या दिवशी का दसऱ्याच्या मुहूर्तावरती. तेव्हा काय आपण मम्मी पप्पांकडे वाईल ना तरी होऊन जायचं. आणि रोज वापरण्यासाठी घेतली होती मी ही कानातली. तर आधीचे दुसरे होते याच्यासारखंच थोडीशी दुसरी डिझाईन होती. तर पहिलं दसऱ्या लग्नाच्या आधी मी ते घेतले. त्याच्यानंतर पुन्हा दसरा आला म्हटलं छोटेसे कानातलंच घेऊ आता मला ती डिझाईन नाही आवडली. तर पुन्हा दुसऱ्या दसऱ्याला ही घेतले होते लग्नाच्या आधीचे. तर हेच मी वापरलं होतं बऱ्याच दिवस. तर बरेच दिवस लग्न झाल्यावर पण मी हेच वापरायचे. मग हे छोटं असं वाटायचं का लग्न झाल्यावर आपण कसं कधी कधी साडी पण घालायचं वापरण्यासाठी. तर मग हे कानातले चेहऱ्याला सूट नव्हते होते माझ्या खूप छोटे छोटे वाटत होते मला असं वाटायचं त्यावेळेस. आणि यांना फिरक्या त्या होत्या ना याच्या. तर त्याच्यामुळे मग अजून त्रास व्हायचा. तर पुन्हा म्हटलं आपण याच्यापेक्षा थोडंसं मोठं कानातलं घेऊ. म्हणजे स्टार्टिंगला माझ्याकडे एवढंच होतं. त्याच्यानंतर म्हटलं अजून थोडंसं आपण याच्यामध्ये मोठं घेऊ. तर मग मी त्यावेळेस हे घेतलं होतं हे कानातलं याच्यापेक्षा मोठं हे वापरण्यासाठी. हे घेतलं वापरण्यासाठी पण काही सुटच नाही आलं घालायला म्हणजे फिरक्यांमुळं. मग शेवटी हे घेऊन आपण तसंच पडलं. साडीवर घालायचे असेल तर मग मी कधी मध्ये हे घालायचे. आणि मग याच्यानंतर पुन्हा ते मोठं तुम्हाला दाखवलं ते घेतलेलं आहे. सगळं वापरते कधी मध्ये चेंज करून सोनं कधी मोडती नाही. कष्टाने घेतले बाई एक एक रुपये साचून ठेवायचे मी कुठं मोडू. दाखवते मी ही पण माझ्या लग्नातली ना तेव्हा याची सोन्याची. त्याच्यानंतर ही मोरणी पण आता घेतली होती ती. तर हे बघा पहिले माझ्याकडे एवढं सोनं होतं त्याच्यामध्ये आपण ठेवलेले अजून ते कधीच त्याला त्याचं मी मॉडिफिकेशन करणार थोडस असं ठेवायचं का बरं भारी वाट आठवण एवढं सांगायचं की जर तुमच्याकडे आता एवढं सोनं नसेल थोडस असेल पण तुम्हाला इच्छा असेल का मला हे घ्यायचंय मला गंठण घ्यायचंय किंवा मला मोठं बांगड्या घ्यायचंय सोन्याच्या असं तसं घ्यायचं इच्छा असेल तर आपण काय करतो नवऱ्यांचं डोकं खातरच जर दिवाळी आली काय बोनस वगैरे येत असतं मग आपण त्यांना म्हणतो नाही यावेळेस मला काहीतरी करून द्या मला काहीतरी करून द्या. पण नवरे काही ऐकत नसतात त्याच्यामुळे नवऱ्यांच्या नादी नका लागू स्वतः कमवा. तू काही द्यायची भांडण लावू नको. म्हणजे आपण जर दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवल्या नाही की मला माझे मिस्टर हे घेऊन तीन ते तर ते स्वप्न कधीच पूर्ण नव्हतं. आपले स्वप्न आपले स्वप्न आपण स्वतः पूर्ण करायचे स्वतः पूर्ण करायचे. तसं तुला त्यावेळेस म्हणायचे मी दिलं मला काही घेऊन जेवढी माझी ऐकत होत तेवढं दिले. मी कुठं काय म्हणून राहिली. मग मी म्हणते ना नवऱ्याचं डोकं नका खाऊ तुम्ही. सगळ्यांना सांगते का आपण स्वतः पण घेऊ शकतो असं नाही का आपल्याला आपण दुसऱ्यावर. मी कुठं काय करत होते मी पण साधे ब्लाउज शिवायचे तर माझे मिस्टर तेव्हा मला नाव पण ठेवायचे. घरात पण माणसाला बायांना पैसे कमवायचे खूप चान्सेस असतात. घरी बसून पण काहीतरी पैसे कमवता येत. मी तर इतकं डोकं लावायचे ना मी घरी बसून काय काय करू शकते का मला त्यातून इन्कम होईल. मी भरपूर काय काय करायचे आधी नुसते ब्लाउज शिवायचे तर त्याच्यानंतर क्लास घ्यायला सुरुवात केली. खूप जणी म्हणजे खूप जणी यायला लागल्या माझ्याकडं. म्हणजे महिन्याला मला अशी बरीच इन्कम यायला लागली होती 25,000. मग मी काही साईडला ठेवून थोडस असं गोल्ड वगैरे करून घ्यायचे आणि आमच्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे. कशामध्ये आपल्या संसारात प्रपंचात काही गोष्टी घ्यायच्या हे करायचं ते करायचं. त्यावेळेस तुम्हाला घरीच द्यावा लागायचे पैसे. मग नवऱ्यांना त्यांचे म्हणजे फॅमिली पण राहते ना नसती बायकोच नाही राहत ना. मग घरी द्यावं लागायचे ना बोनस झालं मग तुम्ही घरी द्यायचे. मग मला असं वाटायचं की आपल्याला काहीतरीच नाही हो भेटतच नाही तर चला आपणच काहीतरी करू पैसे कमवू आणि स्वतःच्या स्वतःच घेऊ. तर मी ठरवलं म्हटलं मी क्लास घेते. पहिले तर स्टार्टिंगला मी क्लास सुरू केला ब्लाऊजचा. त्याच्यानंतर माझं असं डोक्यात चालू होतं की मी एक गाळा वगैरे घेऊन तिथे 5-6 जणींना मशीन घेऊन त्यांना तिथे स्टिचिंगला ठेवीन आणि टॉप ज्या असतात ना शिवायचे तर तसेच टॉप शिवून ऑनलाईन विकन. तर अशी माझी डोक्यात प्लॅनिंग चालू होती. मी असे बरेचसे डोक्यात प्लॅनिंग ठेवून ठेवून काही काही गोष्टी करायचे.
त्याच्यातून असे थोडेशी इन्कम व्हायला लागली हळूहळू. मग आता आम्ही इथपर्यंत पण आलेलो आहे आणि हळूहळू सगळं भेटतं. जर ज्यांना वाटत असेल ना आता आपल्याकडे काही नाही पण आपल्याला घ्यायचं आहे 100% मिळेल, फक्त मनात विश्वास ठेवायचा. आपोआप सगळं कष्ट केले ना तर सगळं भेटत चालत. बाकी अजून काय सांगायचं काही नाही. बस या वाढदिवसाला माझ्या आमंत्रण सांगितलं. तुमच्या वाढदिवसाला मला घेऊन द्या काहीतरी. आता घेऊन द्या काहीतरी. तू दे आपण काही माहित माझा वाढदिवस एखादी म्हणजे तुम्हाला गोल्ड चेन पाहिजे का, गोल्ड रिंग पाहिजे मला तुम्ही दिलं सांगतो. तो घेऊन यायला पाहिजे. नवऱ्याने एवढं करून दिलं तरी नवऱ्याचं नाव सोन्या सारखा नवरा भेटला बाई तुला. भेटला ना मग मी कुठं नाही म्हणते. मला भारी नवरा भेटलेला आहे. सोनं सोनच केलं त्यांनी. सोन्या सारखा भेटला. तुम्ही मी सांगते सगळं चांगले मी करते कुठ नाही म्हणते मी. चला पण मी केलेलं पण हा माना ना तुम्ही. मी नाही केलेलं असतच काय म्हणू शकता. मग जाच होत ना तुम्ही केलं. मग मी काय केलं नेमकं. दोघांनी मिळून केलं. हा मग दोघांनी मिळूनच केलं. मग बर ठीक. त्याच्यानंतर ही अंगठी पण आहे. ही डेली युजसाठी वापरते मी. याची डिझाईन दाखवते तुम्हाला कशी. ती डिझाईन माझीच चॉईस. पण अंगठी घेताना अंगठी घ्यायची म्हणजे आपल्याला जर का खराब नाही खराब नाही जर कधी आपल्याला मोडायची असेल तर आहे तेवढेच पैसे मिळतात. त्याच्यामुळे याच्यावर ठेव. तुम्ही याच्यावर ठेव. कोणती रेशन आहे त्याचं. हे झालं कमी ना. काय झालं आता त्याचं. हे होईल ना दोघांच्या मेहनतीने आम्ही कमावलंय आणि मॅडमची चेन झाली चांगली. सगळं भेटलं मॅडमला पण माझी वाजी काही चेन नाही झाली. गाडीत मस्त 10 लाखाची गाडी स्वतःची. दहा लाखाची गाडी येत का ती. मला एकट्यालाच नाही आका ग आखी तू इंड ती. नाही भाऊ नाही ती 10 लाखाची. 10 लाखाची गाडी हे इथं 20 लाखाचं सोनं तुझं एकटीच आहे. तुम्हाला मी खरं सांगते माझे दागिना बरंच म्हणजे घेतलं मी हे सोनं. जेव्हा आम्ही तो पहिला बंगला घेतला तेव्हा हे सोनं घेतलं. पण त्या बंगल्या घ्यायच्या वेळेस तुम्हाला सांगितलं ना थोडं आम्हाला पैशांची गरज होती तर हे सगळं डाग आम्ही ठेवलेले होते. गाण ना तर ते ठेवलेले होते. त्याच्यानंतर पुन्हा सोडले. त्यानंतर पुन्हा हा बंगला घेतला. पुन्हा गाण ठेवले म्हणजे ते मला काही घालायला भेटले. आणि मग हे तेव्हा पण बँकेत ठेवलेले होते म्हणजे काही मला वापरायला नव्हते भेटत. आणि ह्या वर्षापासूनच म्हणजे ह्या वर्षाच्या मागच्या वर्षाच्या निम्म्या 5-6 महिन्यापासून मला आता घालायला भेटले माझे गोल्ड ज्वेलरी. तर आणि आता बरेच जण म्हणतील की व्हिडिओ नव्हते दाखवायला पाहिजे एवढं सोनं. तर हे काय आम्ही घरात नाही ठेवत. सगळं सोनं भीती वाटते त्यामुळे नाही ठेवत. आम्ही दोघंच असतो बँकेत असतात ते. लॉकरमध्ये टेन्शन नाही. लॉकरमध्ये राहतो. त्याच्यामुळे दाखवलं नाही दाखवलं काही घरात नसतं. त्याच्यामुळे काही टेन्शन नसतं. ते आता कार्यक्रमानिमित्त आज आले होते. उद्या आज चालले संध्याकाळ दुपार ते घेऊनच जायचे तेव्हा बाहेर काढले होते. तर चला जीवाची चैन मावाली आता करावं लागेल काहीतरी.